हाय, नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. आज काय तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाच नाही. मला तुम्हाला दाखवायचं होतं की तुमच्या पूनमताईनी नवीन घरासाठी आपल्या काय काय आणलंय आणि नवीन घरात आल्यावर आपल्याला काय काय आणलंय ही दाखवायचं होतं. ती काय झालं भावानं बहिणीनं, घराच्या खिडक्या बसवायचं चाललं होतं ना, त्या दोन खिडक्या काढलेल्या उलट्या बसवलेल्या. ती तुमच्या दाजींच्या आयडीवर तर व्हिडिओ येईलच तुम्हाला, बघा मग तुम्ही तिथं जाऊन. पण त्या खिडक्या बसवायच्या नादात हो का ह्यो टाइम झाला, त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ तुम्हाला सोडला नाही. तर बघू मग चला की तुमच्या पूनमताईनी काय काय आणलंय ती. आता बरेच भाऊ बहीण तुमच्या पूनमताईला भेटायला येतात आणि भेटायला आल्यावर बघितलं तर तुमच्या पूनमताईला शिरी संसारी बघितलं तर दोन चार तांबे आहेत पाणी प्यायला. आणि जास्त कमी माणसं आली ना की मग ती दुसरं जी माणूस आहे ते पाणी दिलेलं ना, आपण जर पाणी प्यायला दिलं तर त्याच्यामुळं तुमच्या पूनमताईनी काय काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग बघू मग आपण काय काय आणलंय ती. आणि व्हिडिओ आता मी उशीर झाला मला व्हिडिओ टाकायला, तर भावांना बहिणींना तुमची पूनमताई जरा कामात होती त्याच्यामुळे उशीर झाला. तर चला मग दाखवणार आहे मी तुम्हाला. सगळ्यांनी बघा पूनमताईने तुमच्या परपंचासाठी काय काय आणलंय. शिरी संसारी आपल्या संसाराला लय लागतंय. काय माणूस म्हणत ना, संसार केला तर सुई ऊन बारीक आहे, नाही केला तर मुसळा ऊन मोठा, तशी गमत आहे. मग दाखवती आता चला बघायला पटापटा. तुमचं दाजी बी आल्यात, तुमच्या दाजींना गिफ्ट दिलेलं कसं काय वाटलं, भारी आहे ना, भारीच असणार. तुमच्या पूनमताईनी लया दिसातून दिलेलं आहे गिफ्ट तुमच्या दाजींना. आणि उद्या अजून तुम्हाला गुड न्यूज द्यायची. काय गुड न्यूज आहे ती तर तुम्हाला मी दाखवणारच आहे उद्याच्या व्हिडिओ मध्ये. बघू मग आपण काय आणलंय तुमच्या पूनमताईनी आपल्या संसारासाठी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि सकाळीच मला दुपारीच दाखवायचं होतं पण त्या कामामुळे मी तर तुम्हाला सांगितलं, कामामुळे काय मला जमलं नाही. तर चला मग दाखवू काय आणलंय बघा. पिशवी भरून आणली मी. तर पहिल्यांदा मी काय दाखवणार तुम्हाला, मी तांबे आणलेत हो का, तांबे तांबे आणले, तांबे हो का, हे तांबे नवस आहेत हो का, नवस आहेत तांबे. म्हणजे आपल्या घरी जरी कोण आलं तरी जास्त माणसं जरी आली तरी पाणी द्यायला काय अडचण नाही यावी म्हणून मी तांबे आणलेलं आहेत हो का. ह्या अजून आहेत तांबे. अपूर्वा दाखवती, शिवन्या पण दाखवती या इकडे. हा मी असं किती तांबे आणलेत, एक डझन आणलेत 12 हो का. शिवन्याच आणि ही पुरीला शाळेसाठी डब, अपूर्वाला आणि पिलूला, म्हणजे पिया आपली पियाला ना अपूर्वाला ही दोन डब आज त्यांनी घरी मोडली शाळेत नेलं होत. आणि ही शिवण्यासाठी, ही शिवण्यासाठी डब आणली. थांब ना मी दाखवीन उघडून, थांब. ही अपूर्वा, शिवण्या आणि पिल्लू तिघींसाठी जेवणाचं डब शाळेत जाताना. याच्या आधीच जी होत ती काय व्हायचं की म्हणजे असं आपण म्हणजे असं खराब झालेलं आहे तर कालवण ही सांडायचं त्याच्यातून आणि ही कडे आहेत ना मनानेच निघायच्या असं असं होतं. तर आता पॅक बंद डबा आणलेला आहे तुमच्या पूनमताईने हो का कसलं त्यांच्यासाठी. तर आता ही झालं दोन दोन झालं. आता तिसरं काय ही कटर, मिरच्या कापायचा कटर. ही तुमच्या दाजींनी महागा एक आणला होता पण तो तुटला म्हणून आता नवीन आणलाय मी ह्यो कटर. ही पोहे ही करायला पटापटा पुरींला उरकायचं, म्हणजे सकाळच्या पाणी उरकायचं ही म्हणलं की पोहे ही करायचं म्हणलं की का पटापटा उरकतात मिरच्या ही. तर ही कटर वाजवून, ही प्लेट
ह्या प्लेट पण आणल्यात मी पोहे खायला, तुम्हाला दाखवते. ह्या प्लेटी आणल्यात पोह्यासाठी. आता आपण घेतलेले आहे ते बर का, पण केसावर भांडी. आता ती कसं झालंय भावांना बहिणींना, ही एक येगळं ही एक येगळं असं येगळी येगळी भांडी झाली ती ना. ती केसावर मी घेतली होती, म्हणजे आपल्या इथं ही काय आली यायची ना ती केसावर भांडी, त्याच्यावर मी घेतली होती. काय पैशावर पण घेतलेली आहे तर मी बाजारातून आणायची, बाजारला गेली का नाही ती मग बाजारातून आणायची. पण ती एकसारखी नव्हती ना, एकसारखी नव्हती, अशी वेगळी 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 भांडी त्याच्यामुळं. आणि मग आता जर आपल्या घरी जरी कुणी आलं तरी पोहे खायला हो का, पिलटा मी एक डझन पिलटा आणलेला आहे. शिवान्या गपना राहू दे, गप नको आलवा तुम्ही. हो का, एक डझन पिलटा आणलेले आहेत ह्या, तर पोहे खायला मग जरी समजा कुणी आलं तरी पोहे द्यायला आपल्याला काय अडचण नाही येणार हो का. नाही तर मग भांडी हुडकावी लागायची, कशात द्यावं कशात द्यावं कशात द्यावं. हो का, कशा आहेत भारी आहेत का सांगा बर का बहिणींना. आमच्या बहिणींला माहिती असं, म्हणजे बहिणींला चॉईस संसाराची. आता भावांचं कसं असतं, भाव काय एवढं लक्ष देत नाहीत, पण बहिणींना माहिती असतं की घरात आपल्या परपंचासाठी काय लागतंय काय नाही. त्याच्यामुळं हा काही पिलटा आहे, त्या एक डझन आणलेले आहेत पिलटा पण. आणि तांबे पण एक डझन आणलेले आहेत मी पाणी पिण्यासाठी. आता बऱ्याच वेळेस आपण जेवाय बसलो की पाणी घेऊन बसत नव्हतं, तर आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं असायचं की पूनमताई जेवताना पाणी घेऊन बसा. तर तांबे आहेत बरं का, चार पाच दोन चार आपल्याकडे आहेत, तसं काही नाही अडचण. पण जर आपल्या घरी माणसं कोसा, तर त्या दिवशीच बघितलं ना तुम्ही, आपल्या घराची पूजा होती तर भरपूर माणसं आपल्या घरी जेवायला आलती. आणि मग जेवण वाढायचं म्हणलं की त्यांना पाणी ही द्यायचं म्हणलं ना की मग लय ही व्हायचं ना, म्हणजे पाणी द्यायला त्यांना इतक्या माणसांना पाणी द्यायला तांबेच नव्हतं ना. त्याच्यामुळं मग मी तांबे आता आणलेले आहेत, म्हणजे जरी आपल्या घरी काही कार्यक्रम जरी निघाला तरी काय अडचण नाही यावी म्हणून मी एक डझन असं तांबे पण आणलेलं आहेत. त्या दिवशी भात आमटीला पण वाट्या पण नव्हत्या ना, प्लेटा ही अशा पिलटा ही अशा भात आमटी द्यायला पण लागतात ना अशा जेवण करायला आल्या घरी माणसं, मग अशा पिलटा वाट्या. तर पिलटा ह्या पोहे खायला आणलेल्या आहेत, जरी आपल्या घरी कुणी आलं तरी पोहे ही द्यायला, चमचे आणि पोहे. तर ह्या पिलटा आहेत त्या बहिणींना. तर कशी आहेत नक्की कमेंट मध्ये तुमच्या पूनमताईला सांगा. आणि ही वाट्या. आता बऱ्याच वेळेस आपण जेवाय बसल्यावर आमच्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं असायचं की पूनमताई जी मोठं भांडं आहे पिया, मोठं भांडण गती मोठं भांडं आहे ना, त्याच्यात अशा वाट्या मांडत जा, भाजी ही पातळ भाजी सुकी भाजी अशी वाटीत देत जा. तर आपण आणलेलं आहे, जरी आता मोठ्या ताटात आपल्याला जरी कुणी घरी जेवाय आलं किंवा आपल्याला जेवायचं म्हणलं, आता तुम्हाला तर माहित आहे तुमच्या पूनमताईचं जास्त करून बेताचा व्हिडिओ तुमची पूनमताई जास्त टाकत असती, आणि आमच्या भावांना बहिणींना पण भरपूर आवडत असतं बेताचा व्हिडिओ. तर मग अशा वाट्या मांडून आपल्याला जेवण वाढायला पण काहीच अडचण नाही. हो का, अशा वाट्या मांडून आपण जेवण वाढणार काहीच अडचण नाही. आता मस्त पैकी हो का, ह्याच्यात सुकी भाजी, ह्यात पातळ भाजी, ह्याच्यात हिथं भात, हिथं भाकरी, हिथं लिंबू कांदा, ह्याच्यात पण आपल्याला आता जेवण वाढायला काहीच अडचण नाही. ह्या पद्धतीने तुमच्या पूनमताईनी वाट्या पण एक डझन अशा वाट्या आणल्या ते. हो का, एक डझन आहेत वाट्या पण. तर ही परपंचासाठी आपल्याला लागतंय ना त्याच्यामुळं. आणि ही दुधासाठी तंबूल आणलंय, तंबूल दुधासाठी. दूध काढायला बी जमणार आपल्या मंजीच ह्याच्यात, आणि पाणी प्यायला पण जमणार, पाणी प्यायला पण काय अडचण नाही. हो का, अर्धा एक लिटर असं बसल ह्याच्यात. कसं आहे भारी आहे ना, आपल्या नवीन घरात तुमच्या पूनमताईच्या संसारासाठी आणलेला हाय. आणि कसं आहे नक्की सांगा बर का भावांना बहिणींनो. तर ही तांबूल म्हणजे चरवी म्हणतात ह्याला, चरवी. दुसरं काय, आणि दुसरं
माझी आमच्या बऱ्याच बहिणींच लय दिवसापासून इच्छा होती, लय दिवसापासून इच्छा होती ती गोष्ट। हा तर ती हाय, ती सरप्राईज हाय, तर ती हाय काही ताट जी करून तुमची पूनम ताई म्हणजे आपला जी कुटुंब समजा जरी आपल्या घरी कोण आलं जेवायला तरी लय भांडी। आता बऱ्याच बहिणींचं आमच्या म्हणणं असायचं की पूनम ताई जेवायला जास्त भांडी लागायची नाही तर तुम्हाला तर तुम्ही एकच मोठं ताट घ्या त्याच्यात असं। तर हो का मी ती ताट असं आणलेलं आहे, तर हो का बघा इकडं तशी ताट मी आणलेली आहे। तर आता जेवताना आपल्याला काहीच अडचण नाही येणार अशा ताटात जेवायला। तर ह्याच्यात अशी भाकरी, ह्याच्यात भाकरी, ह्याच्यात भात, ह्याच्यात भाकरी, ह्याच्यात भात, ह्याच्यात पातळ भाजी, ह्याच्यात सुकी भाजी आणि ह्याच्यात कांदा लिंबू असं देता येईल असं ताट आणलेले आहेत आपण। हो का आता मी दुपारच मला व्हिडिओ बनवायचा होता पण उशीर झाला भावांना बहिणींना। तर आवडल्यास नक्की सांगा, तुमच्या पूनम ताईने जी आणलेल्या वस्तू आहेत ती तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा। तर मी ही ताट किती आणल्या तुम्हाला दाखवती तिघी बहिणींची नाव टाकले तुला तुमच्या। तर हो का ही ताट मी सहा आणले तिया सहा हो का नवी कोऱ्या खायची। हो का हो का ही किती आहे तर तुम्हाला दाखवा तुम्ही ताट सहा ताट आणलेले आहेत। हो का एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा ताट आणलेली आहेत। तर बाकीची राहिलेली मी अशी हळूहळू करून पुढच्या वेळेस नक्की घेऊन येईन आणि थोडं थोडं करून म्हणजे आता ही तांबे ही मी आणलेत जास्त कमी म्हणजे असावं लागतात म्हणजे आपल्या घरी माणसं कोणतं येतात त्याच्यामुळं असावं लागतंय। त्याच्यामुळं आता तुमच्या पूनम ताईने बरंच परपंच केलेला आहे तसा भांडी कुंडी भरपूर घेतलेली आहेत। पण ज्या टायमाला आपल्या घरी कार्यक्रम निघतो ना त्या टायमाला आपल्याला कमी पडतात ना भांडी आणि काय होतं त्या दिवशी मला भात आमटी करायला म्हणजे आमटी करायला पण पाचिलं नव्हतं। तर मी काय केलं मग ती जे आमच्या शेजारच्या ते आतीबाई आहेत ना त्यांच्या घरून मग पातील आणलं त्यांच्या घरून आणलं पण त्यांनी पण ती बारकं छोटस एवढंच दिलं पण त्याच्यात पुरायची नाही म्हणून मग काय केलं जे आपल्या घरचं जे एवढं मोठं होतं ना त्याच्यात भात केला होता मी आणि तो भात मग काढून मी घमेल्यात टाकला आणि मग त्याच्यात आमटी केली। तर आपल्या घरी असं जरी माणसं आपल्या घरी जास्त कमी आली तरी त्यांचा पाहुणचार आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं व्हावा चांगली भांडी असावी। आता कसं आहे ज्याच्या सगळ्याच्या घरी चांगला सगळ्याच्या घरी चांगली असते ती पण आपल्याला आहे ना आपल्याकडून काही कमी पडतंय का काय असा म्हणजे भीती राहते ना की बाबा सगळ्यांच्या घरी चांगला असेल आणि आपल्याकडून पण चांगला पाहुणचार झाला पाहिजे असं वाटतं। आणि जी आपला बेता तुमची पूनम ताई जी बेताचं व्हिडिओ बनवती जेवणाचं त्यात पण आपलं जेवण म्हणजे असं जास्त कमी जेवण असलं तरी जास्त भांडी घासायचा तुमच्या पूनम ताईला लोड पण येणार नाही अशा ताटांनी। हो का अशी ताट तुमच्या पूनम ताईनी ऑलरेडी आमच्या बहिणींनी सांगितल्याप्रमाणे आणलेली आहेत। तर कशी वाटली बहिणींना नक्की कमेंट मध्ये तुमच्या पूनम ताईला सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन कोण असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना काय बाय बाय। दाजी गेल तर तुमचं गावात आताच आल्यात तुमच्या दाजींच्या पण महाग भरपूर काम असतं आणि तुमच्या दाजींना दिलेलं गिफ्ट कसं वाटलं ती बी मला आताच्या ह्या कमेंट मध्ये म्हणजे ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण सांगा। आणि तुमच्या पूनम ताईने जी संसारासाठी जी केलेली शॉपिंग आहे त्याची ती पण कमेंट मध्ये सांगा की कशी आहे शॉपिंग। कारण की ह्याच्या माग पण मी एवढी परिस्थिती माझी नाजूक होती ना तरी पण माझं संसार करायचं कधी मी हुकू नाही दिलं, किती बी त्रास होऊ द्या पण पोटाला पिळं टाकून मी संसार केलेला आहे आणि इथपर्यंत तुमच्या दाजींचा संसार करून दाखवलेला आहे।
ताई खूप छान लय भारी असं तसं. तर आपल्या जुन्या बंगल्यापासून ती ह्या नवीन घरापर्यंतचा जी प्रवास आहे ती आमच्या भावा बहिणींबरोबर मी पहिल्यापासून शेअर केलेला आहे. त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही आणि कुणालाही स्पष्टीकरण द्यायची ही गरज नाही, कारण की माझा पहिल्यापासूनचा जी प्रवास आहे ती मी व्हिडिओच्या दौरान जी माझे व्हिडिओ बघणारी जी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्या बरोबर मी माझं प्रत्येक सुख दुःख शेअर केलेलं आहे. माझा प्रत्येक दुःखाचा क्षण सुद्धा शेअर केलेला आहे. माझा सुखाचा क्षण सुद्धा मी शेअर करत असते. आणि असं नाही की कुठल्या गोष्टीला मेहनत नाही, प्रत्येक गोष्टीला मेहनत लागते. मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. उपरवाले के घर देर है अंधेर नाही. देणे वाला जब भी देता देता छप्पर फाडके. फक्त नियती चांगली आणि कर्म चांगलं ठेवलं तर देव भरभरून देत असतो. बस एवढंच मला सांगायचंय भावांना बहिणींनो. आणि बरोबर आहे. हा आता झालंय दाजी गावातून गेलं होतं जरा काम होत. तर तुमच्या पूनमताईचा जी नवीन घरात जी आणलेला थोडाफार संसार आहे परपंच्या तुमच्या दाजींचा केलेला परपंच्या तुमच्या पूनमताईनी ती कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा. चला मग घ्या सगळ्यांनी काळजी. आता तुमच्या पूनमताई सारखी बायको दाजीला मिळणं म्हणजे ते बी नशिबात बाग आहे. दाजीने काय सगळं पहिल्या दिवस मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज पूनमताई सारखी बायको मिळली दाजीला. तर आता काय बऱ्याच भाऊ बहिणींचे कमेंट भरपूर चांगले येतात. आपलं व्हिडिओ म्हणजे दाजीचा आणि पूनमताईचा व्हिडिओ भरपूर भाऊ बहीण म्हणजे असं उत्सुक असतात. आमच्या जीवनात काय चाललंय काय नाही म्हणजे बाबा गरीब परिस्थितीतून आमची दाजी आणि पूनमताई कशी कशी म्हणजे बाबा त्यांची प्रगती होत चालली ही बघण्यासाठी आपले सगळेच बहीण भाऊ उत्सुक असतात. चला तर भावांना बहिणीनो कसा वाटला आज तुमच्या पूनमताईने आणलेला नवीन घरासाठी संसार म्हणजे बाली तीन सगळं तुम्हाला दाखवलंय. आणि काल तुमच्या पूनमताईने दाजीसाठी खूप लय भारी मस्त पैकी दाजीला गिफ्ट दिलं मोबाईल. आणि अजून एक मला सांगा असं वाटतंय आमच्या भावांना बहिणींना. तर भावांना बहिणीनं संसार ही सुखासुखी होत नाही. संसारासाठी भरपूर ठेसा घ्याव्या लागत्यात तवा कुठं संसार होतो. आणि तुमच्या पूनमताईने जी संसार केलेला आहे ही लय त्रासातून म्हणजे लय परिस्थितीतून केलेला आहे. पोटाला पिळं घालून केलेला आहे. तर ह्याच्यात असं काय म्हणतात म्हणजे ह्याच्यात ह्या संसारात असं खोट नाट आणि शिवाय लुटमारी तर कुठलंही नाही. जी आहे ती कष्टावर आहे सगळं कष्टावर. तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय. भेट मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. गुड नाईट.